विद्यार्थ्यांनो आज आपण पान नंबर अडुसष्ट आणि एकोणस एकोणसत्तर बघणार आहोत मराठीच्या पुस्तकातील आज आपण अभ्यास करणार आहोत बघा आपल्याला पहिले काय दिलं आहे पान नंबर अडुसष्ट वर घटनाक्रम लाव बघा पाने आली फुले आली त्याच्या खाली दिला आहे कोंब फुटले झाडाला फळे आली पाणी घातले बी रुजवले आणि रोप वाढले बघा आता मग सगळ्यात आधी मला सांगा पाने फुले येतात का झाडाला मग पाने फुले आल्यावर कोंब फुटतात का मग झाडाला फळे येतात का डायरेक्ट कोंब फुटल्यावर नाही ना असं होत नाही म्हणजे हा सगळा जो आपल्याला पुस्तकामध्ये क्रम दिला आहे तो उलटसुलट दिला आहे आपल्याला तो व्यवस्थित लावायचा आहे मग एक नंबरला कोणता येईल दोन नंबरला कोणता येईल म्हणजे सगळ्यात आधी काय का होत असतं ते आपण त्या आप क्रमाने व्यवस्थित लावणार आहोत ठीक आहे तर आता बघा सगळ्यात आधी काय करतो बरं आपण सगळ्यात आधी आपण कर जमिनीमध्ये बी मातीमध्ये रुजवतो बी आपण मातीमध्ये रुजवतो म्हणून पहिल्यांदा काय लिहायचं एक नंबरला बी रुजवले नंतर काय बी रुजवल्यावर आपण काय करतो त्याला छान पाणी घालतो मग दोन नंबरला काय लिहायचं पाणी घातले नंतर पाणी घातल्यावर मग त्याला काय होईल त्या बीला बीला छान छोटे छोटे कोंब फुटतील म्हणून तीन नंबरला लिहायचं कोंब फुटले नंतर कोंब फुटल्यावर मग काय होतं रोप हळूहळू हळूहळू मोठं होतं वाढत जातं त्याला छान आपण पाणी घालतो मग कोंब फुटतात मग रोप वाढ वाढतं ओके नाही म्हणून चार नंबरला यायचं लिहायचं रोप वाढले आणि पाच नंबरला पाने आली फुले आली मग रोप वाढल्यावर काय येतं झाडाला पाने फुले येतात माहितीये ना मग पाने फुले येऊन गेल्यावर काय होतात पाने आल्यावर फुले येऊन गेल्यावर काय होतात झाडाला काय येतात छान छान फळे हा क्रम असतो हो की नाही मग हा व्यवस्थित आपण लावलेला आहे हा घटनाक्रम व्यवस्थित लावलेला आहे हा तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये बरोबर असा क्रम लावून घ्यायचा आहे आले लक्षात आता खालचा प्रश्न बघा रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भर बघा खाली कंसातील योग्य शब्द भरायला सांगितले आहेत मग कंसामध्ये कोणते कोणते शब्द दिले आहेत घे दे ए जा घे आणि आण एवढे अक्षरं दिलेले आहेत हे अक्षर बरोबर हे शब्द बरोबर आपल्याला त्या रिकाम्या जागेमध्ये भरायचे आहेत मग बघा बरं इरा हे पैसे घे ठीक आहे घे हे हा शब्द इथे आलेला आहे त्यामुळे बाजारात जा शब्द आपण वापरला आहे वरच्या कंसामध्ये दिलेला आहे आपल्याला मग बाजारात जा बाजारातून बाजारा भेंडी टोमॅटो आण आण शब्द आपण रिकाम्या जागेमध्ये भरला बाजारातून भेंडी टोमॅटो जा असं आलं असतं का नाही ये असं आलं असतं का नाही आपण काय लिहिलं आहे आण कारण आण हा शब्द बरोबर आहे योग्य आहे त्याच्यानंतर मोजून पैसे दे दे हा शब्द आपण वापरलेला आहे नंतर लवकर घरी लवकर परत ए त्याच्या आधीचं वाक्य आहे उरलेले पैसे परत घे उरलेले पैसे परत घे नंतर घरी लवकर परत ये लक्षामध्ये हे कंसामधले शब्द आपण बरोबर रिकाम्या जागेमध्ये योग्य त्या ठिकाणी योग्य ते शब्द भरलेले आहेत कळालं आता पुढील पानावर बघा जोडा अक्षरे दिले आहेत आपल्याला कुठल्या कुठल्या आहे त ला य जोडल्यावर काय होत त्या य जोडल्यावर चा आणि स ला त जोडल्यावर स्त हे, शब, हे शब्द तयार होतात बरोबर आहे मग आता खाली मग <coughs> हो त्या आ त्या पण त्या तुम्हाला दिसतंय ना लाल रंगामध्ये कुठे कुठे त्या जो हा हे अक्षर जोडलेलं आहे तसंच चा दुसऱ्या गोलमध्ये बघा चा गावाच्या नावाच्या दिसतंय तुम्हाला गुलाबी अक्षरामध्ये इकडे बघा मस्त क पुस्त क आणि जास्त स्त हे अक्षर बरोबर त्या शब्दाला जोडलेलं आहे ठीक आहे दिसतंय तुम्हाला रेड कलरमध्ये दिसतंय की नाही ते मग हे आहे जोडाक्षर या जोडाक्षरांचा तुम्ही सराव करायचा आहे खाली बघा आता काय दिलंय गोलातील अक्षराला गोलाबाहेरील अक्षर जोडून शब्द तयार कर गोलातील अक्षर कोणता आहे ल ला ल लो जोडला त्याला एक काना ला ला आणि गोलाबाहेरचं अक्षर कोणतं आहे ह की बी ड खा ग प आणि स मग आपल्याला काय सांगितलं गोला बाहेरचं एक अक्षर घ्यायचं आणि ते कशाला जोडायचं गोलातील अक्षराला जोडायचंय म्हणजे काय होईल ह ला बरोबर आहे स ला किल्ला बिल्ला त्याच्यानंतर डल्ला खाल्ला गल्ला पल्ला आणि सल्ला आहे की नाही मजेशीरगेम तर हे सगळे शब्द आणि हा प्रश्न तुम्ही तुमच्या वही मध्ये छान व्यवस्थित सुंदर अक्षरात लिहायचं आहे आणि वाचायचं सुद्धा आहे लक्षात आलं मग